कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी बाधित व्यक्तींची माहिती व आकडेवारी खालील प्रमाणे आहे. होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 1887 व्यक्तींना ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी 692 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 1195 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 1139 व्यक्तींना ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी 451 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 688 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहे. आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती व आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 692 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी 630 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये 605 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत, तर 25 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत व अद्यापही 162 व्यक्तींचे अहवाल अवेटेड आहेत. आज सकाळपासून 67 रुग्णांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 10 अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 57 हे निगेटिव्ह आलेले आहेत. या 10 व्यक्तींमध्ये पाचापेठ परिसरातील 6, बापूजी नगर परिसरातील 1 व्यक्ती, कुर्बान नगर परिसरातील 1 व्यक्ती, भद्रावती पेठ परिसरातील 1 व्यक्ती व जगन्नाथ नगर परिसरातील 1 व्यक्ती यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 25 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, त्यापैकी ऑलरेडी 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 23 रुग्णांचा उपचार सिव्हिल हॉस्पिटल इथं सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे व सदर रुग्ण शहराच्या विविध ठिकाणी आढळल्यामुळे प्रशासनाने आत्तापर्यंत 6 ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर केलेले आहेत. यामध्ये पाचापेठ परिसर, रविवारपेठ परिसर, इंदिरानगर, जगन्नाथ नगर परिसर, कुर्बान हुसेन नगर परिसर व बापूजी नगर परिसर यांचा समावेश आहे. या ठिकाणी SOP प्रमाणे दररोज सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी 123 टीम्स लावण्यात आले असून दररोज 14,000 घरांचं सर्वेक्षण करण्यात येत असून नागपूरकरांना माझी विनंती व आवाहन आहे की मागील काही दिवसांमध्ये आपल्याला दररोज पॉझिटिव्ह केसेस आढळत आहेत. याचंच कारण म्हणून आपण संपूर्ण सोलापूर शहर लॉकडाऊन केलेले आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण स्ट्रिक्टली घरातच राहावे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे, मास्क लावावा व प्रशासनाला सहकार्य करावे.